आज तुमची मिटींग आशिल्ली कितें डिस्कशन जालें ना आमी एक रिव्यू मिटींग गेल्ली सगळे जे कॅन्डिडेट आमचे आसले त्या इलेक्शनाक जे आमचे एनसीपी चेअर बसला तेंका सगळ्यांक हाडून एक रिव्यू मिटींग आमी तेंची घेतली आनी जे व्ह्यूज आमी तेंच्याच्यान विचारले कशें जालें आनी कितें एन्ड लायक इन फ्युचर आमी कितें करप कशें वचप कितें हें करप हें डिस्कशन आमचें हेजेर जालें सो कितें डिस्कशन जालां कशें फुडें वचप नो डिस्कशन म्हणजे कितें आसा आमचो सगळो रिपोर्ट आमी आमच्या हाय कमांडाक धाडटले लायक प्रफुल्ल पटेलाक जे आयज आमच्या सगळ्या मेंबरांनी जे कितें डिस्कस हें केलां मिटींगे कितें जालां ते हेजेर एन्ड ड्रायव आमच्या मेंबरशीप ड्रायव हेचेरूय आमी डिस्कस केलें आनी हें हेजेर देखून आमी सुरवात करपाक आमी हें केलें कितले टार्गेट मेंबरशीप ड्रायव पळयता सी टार्गेट म्हणजे कितें आसा आमची एक डिसिजन अशें जालां की आमी ऑल द 40 कॉन्स्टिट्युएंसीस दॅट वी हॅव टू वर्क नाव कित्याक एवरी टायम आमी कितें करताले बिकॉज वी इज टू थिंक अबावट द अलायन्स बॅलायन्स हें आमी चिंताले आनी आमी फायनली फाटी रावताले सो हे पावटी आमी एक डिसिजन अशें घेतलां की आमी हे पावटी आमची मेंबरशीप ड्रायव जी 40 कॉन्स्टिट्युएंसीन आमी करतले आनी हे करून आमी डायरेक्टली आमचे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे काम आमी मुखार अशें आयकल्लें की देवर सम दीस विदीन युअर पार्टी ऑल्सो की प्रेसिडेंटशीप चेंज करचें आनी तुमी देवाचे हेजेर कितें जाला हेजेर कोणें म्हणला तुमी म्हणला कॅन्सी अशें आयकल्लें सी कितें आहा हे आतां तूं म्हाका सांगता आयज म्हजे पार्टीन इवन लास्ट टायम हांव म्हज्या ऑब्जर्वराक जो आमचो एपॉयंट केल्लो बाब क्लायब ताका आयज आमी क्रस्टो ताका आमी मेवले ताका मेळोन आयज सगळें ते कडच्यान तेंच्या मुखार आमी दवरलें सी कितें आहा आमकांय जाय पार्टी आयज पासून ही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आयज पासून हांव 20 वर्सां ही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन आमी काम करता आनी आयज पासून आमकां आमच्या नॅशनल लिडरांक आमचेर आयज फेथ आहा पूण हितून कितेंय तरी आमचे भितर कितेंय तरी थोडे म्हणजे एकलो दोग जाण मनीस ते भाशेन आहा हे प्रोपागांडा घालता करता म्हणजे एक बेश्टोच न्यूज कसो करून हे मिडिया बगलेक वयता सी फॅक्ट कितें आहा आमी काम करपी ह्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन आनी आमकांय जर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन आहा जाल्यार आमचोय कितें फायदो जावपाकूच जावो आनी आमी म्हणटा तें काम करूंक जाय ताकाच लागून आयज ह्या दुसऱ्याक बोट दाखोवप ना आहाय लायक मायनॉरिटी कमिटी लायक आमच्या एड्युकेट सेल कमिटी सो लिगल सेलाच्यो हे भाशेन आमी ह्यो कमिटी आयज पासून हे मेंबर जे आमचे हितून आहा आयज पासून आयज आमकडे पासून तेणी हें दिवंक ना कितें दिवंक ना लायक कमिटीज दिवंक ना सो आयज आमी ह्या मिटींगेक डिस्कशन केलां एन्ड वी आर व्हेरी मच सिरियस ऑन दीस पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन प्रेसिडेंटाचेर इलेक्शन जातले हे ना इलेक्शनाचे कितें आसता ते पयले आमी कितें म्हणलां मेंबरशीप ड्रायव करया कमिटी आमची ऑर्गनायझेशन आमचे सारके घट करया ऑर्गनायझेशन घट केले सी मेंबरशीप जेन्ना केली काय ना दे आर एन्टायटल ऑल्सो टू कॉन्टेस्ट द इलेक्शन लेट डू द इलेक्शन तेजो प्रॉब्लेम कसलोय ना आतां ऑर्गनायझेशन आतां आमचे चालू आहा मेंबरशीप आमी ड्रायव करपाक स्टार्ट करपाक आमी हें केलां सो हांवें हाय कमांडा कडेन उलयलां हाय कमांडूय आमच्या बरोबर आहा बट दे ऑल्सो व्हेरी मच सिरियस हे पावटी ते देखून म्हणटा कितें हे पावटी तुमी सारके ग्रास रूट लेवलाचेर सावन मुखार वसा आनी पार्टी मुखार व्हरया इलेक्शन केन्ना ऑर्गनायझेशनल इलेक्शन म्हणचे ना आतां हो प्रोसेस आमी स्टार्ट करपाक जावो आमच्या आमकां लेटर येयला सी मेंबरशीप पयले ड्रायव करा म्हणून आतां हे मेंबरशीप आमी ड्रायव केले मेंबरशीप केले काय ना आमी ताका रिपोर्ट धाडटले आमच्या सेंट्रलाक आनी ते हेजेर ते डिस्कशन हे घेतले वेन टू हॅव ए इलेक्शन इलेक्शनाक खूय मार बसलो तुमकां दिसता सामको इतलो अलायन्स वॉज अ रॉंग डिसिजन तुमी पत्रकार तुमी आयज म्हाजे मुखार हो क्वेश्चन तर विचारला जाल्यार हांव तुमकां परत एक उगडास करतां आमी खूंयच फेल जावंक ना आमी चिंतलोले हे पावटी की अलायन्स जावन आमी जो सेक्युलर वोट्स आहाय ते डिवायड जातले आनी डिवायड जावपाक नाका म्हणून आमी हे अलायन्स करया म्हणटाले थोड्यांनी कितें हे काँग्रेस पार्टीन एक लायटली घेयले आनी लायटली घेवन हे पळय हें केलें म्हणजे इम्पॉर्टन्सूच दिवंक ना इम्पॉर्टंट दिवंक ना आनी आमी आसले कितें आहा की आमी बराबर एकठांय रावन एलायन्स करून आमी मुखार वयतले काँग्रेसा लावन तुमी शेणले
100% कित्याक तुमकां हांव एकू दितात आयज काँग्रेसान 37 सीट गायली 11 येयले जोरी तर तुमकां कॅपेसिटी तर 37 तर घालपाची जिखपाची आहा जाल्यार तुमी ते 37 घालपाचे आहली फायनली अशें हांवें आयकलां जो इलेक्शन जावन काँग्रेसाच्या मिटिंगेक देखून ते सगळे कॅन्डिडेट येयले आनी तांच्या लिडरांनी विचारले उबे राव कोण जिखचे ना तो सांगा थोडे जाण उबे रावले म्हणजे कितें फकाणां आरे विनिबिलिटी म्हणटा ती मोस्ट इम्पॉर्टंट पयली पण इलेक्शन जावन गेले फ्युचरांत म्हाका दिसना आयज आमी एक डिसिजन एक नॅशनलिस्ट नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीन आमी डिसिजन घेतलो की हे पावटी आमी अलायन्साचे कांयच उलोवपा ना आमी हाली आमचे ऑर्गनायझेशन मुखार वतले काँग्रेसान तुमकां त्रासान गायले डेफिनेटली न्हू कितले दोन पावटी त्रासान गायले एकूच पावटी न्हू फायनली आयज पळय तेजे ऑब्झर्वर येयले फायनली हे सगळे डिस्ट्रॉय जाले गेले आयज जो प्रेसिडेंट आसलो प्रेसिडेंट सोडून घरा रावलो पूण हांव कितें म्हणटा तुमी सिरियसली तुमी पार्टीचेर नासले सिरियसली तुमी हितून जाले आतां फायन इलेक्शन जाले ते जाले सो इट वॉज अ रॉंग डिसिजन ऑफ गोइंग फॉर अलायन्स वी वेर नॉट अलायन्स आमी अलायन्स जावकूच ना जाल्यार रॉंग डिसिजन म्हणचो रॉंग डिसिजन अलायन्स जावंक ना येस हांवें अलायन्स तर जाल्ले जाल्यार बरें जाताले आनी अलायन्स जावंक ना म्हणून आयज कोण त्रासान पडपाचे पडले तुवें म्हणले दोन इलेक्शन आमचो घात मारलो म्हणून काँग्रेसीन दोनी पार्टी तूं प्रेसिडेंट आसलो हू इज टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पार्टीज पुअर पर्फोमन्स इन इलेक्शन असेंब्ली फायनली आमचे कॅन्डिडेटांचे कितें आहा लाय फायनली आमी आमचे पार्टीक जे घालपाचे आमी कॅन्डिडेट घातले आनी हे घालून आमी आमचे कवले न्हू आमी तो म्हणटा की आर यू टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दिस डिबेट हाऊ मेनी सीट्स यू कंटेस्टेड एंड हाऊ मेनी ऑफ यू आम्ही 13 कॉन्स्टिट्युएंसी आम्ही कॉन्टेस्ट केली आता 13 कॉन्स्टिट्युएंसी हे करून कॉन्टेस्ट करून आम्ही 13 जाण पिड्यार झाले ओके ऑफ यू लॉस्ट योर सिक्युरिटी डिपॉझिट ना म्हाका दिसता 12 जाण 11 जाण आम्ही लॉस झाले आउट ऑफ 13 हय 11 जाण सो हे आतां कितें आहा फायनली कितें आसा लोकांक एक हांव जाल्यार हांव इतलें हें सांगता हांव जाल्यार जेन्ना दाबोले म्हाजेर एक एलिगेशन घातलें बीजेपी कॅन्डिडेट जो आहलो तेणें की म्हाका आपणे एक डमी कॅन्डिडेट बसयला म्हणून आनी डमी कॅन्डिडेट बसयला आनी आपणें ताका अमके फंड दिले म्हणून 4 crore दिले म्हणून सेटींग केलें म्हण पूण आयज जोसे फिलीप डिसोजा ज्या एकलोच कॅन्डिडेट असलो सेटींग कोणेंय ताका करूंक जायना उलयल्यान केले हे उलयल्यान केले ते म्हाका तूं म्हाका जाण तूं सांगता हांव म्हजें उलयतां जेन्ना हे भाशेन डमी कॅन्डिडेट म्हणलो आनी रॉंग प्रचार तेणी केलो आनी हो करून लोकांच्या मोतीन अशें गायलें की जोसे फिलीप डिसोजान 4 crore गेले म्हण हेच कामां लागून हांव म्हज्या इगर्जेन गेलो म्हज्या चेचीन गेलो देहाक रोजार केलें हांवें सेंटर टू इगर्जेन वचोन आनी हांवें सांगलें थिंग वचून मागीर काडलो देवडान गेलो आनी एक नाल्ल दवरलो ह्या कामा लागून की लोकांचे म्हजें तेणी नांव पिडे केलां तें तेणी तेंचे सोद घेवचो म्हण देवान असो अशें कांय जावंक नासलेले हांव आयज पासून इतलीं वर्सां हांव पॉलिटिक्सान आहा कोणाक उडोवपाचो कोणाक जिखोवपाचो हें कोणें केलो ना हांव सदां मुखार वयतालें जिखपाक सो काँग्रेसान कॅन्डिडेट बसयलो म्हणून जोसे फिलीप फेणलो काँग्रेसान कॅन्डिडेट बसयला म्हणून न्हू तुका हांवें प्रश्न आतां सांगला तो एक ते बीजेपीन जो एक हे घातलो बलो प्रोपागंडा केलो की म्हाका तेणी पयशे दिल्या आनी हे लोकांनी मानून घेतले लोकांक जाण लोकांक दिसले खरेंच घेतले म्हणून पूण पयसो जोसे फिलीप घेवन हे करपाचो मनीस न्हू सो हितूनय लोकांक एक लोकांच्या तकलेन एक इम्प्रेशन गायलें की हे भाशेन निवास जालो जोसे फिलीपाक कित्याक वोट मारप हे भाशेन जालें ओके लोकांक मिसगायड ओके बरें